नुकत्याच झालेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या वेळी झालेल्या हाणामारी प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाल्याचे बावस मिळत आहे। या प्रकरणात नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी आणि इतर निरपराध लोकांनाही गोवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने करण्यात येत आहे असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे। नाही, जिल्हाधिकाऱ्यांना आणि SP साहेबांना भेटण्यासाठीच नंदुरबार नगरपालिकेचे सगळे नगरसेवक आणि प्रमुख शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख म्हणून आम्ही आलो होतो। आम्ही निवेदन देत आहोत कारण विरोधी पक्षाच्या लोकांनी खऱ्या अर्थानं बाहेरच्या लोकांनी येऊन सभागृहात गोंधळ घातला आणि आता विरोधी पक्षाचेच लोक रोज नवी नवी नावं पोलीस स्टेशनला देतात आहे, गरीब लोकांच्या घरी पोलीस चकरा मारतात आहे आणि वस्तुस्थिती तशी नसताना जर गुन्हेगार खरे शोधायचे सोडून दिले आणि निरपराध लोकांच्या घरी जर पोलीस जात असेल तर ही बाब योग्य नाही। कोणी किती बी नावं दिली आणि त्यांचा परत तपास करत राहायचा असं कधी होत नाही। इन्व्हेस्टिगेशन कशासाठी आहे, तपास यंत्रणा कशासाठी आहे आणि पोलिसांचं काम आहे तपास करणं, पोलिसांनी तपास केला पाहिजे। सभागृहामध्ये नगराध्यक्षाच्या समोर सगळे नगरसेवक उभे राहून गोंधळ घालत होते, सभागृहाचं कामकाजच चालू द्यायचं नाही ही भूमिका त्यांनी ठरवून आणली होती। 2-3 दिवस झाले होते व्हॉट्सअप फिरायला, 2-3 दिवसापासून रोज गावाचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्हाला असं वाटत होतं की एवढ्या खालच्या स्तरावर विरोधक जाणार नाहीत, ज्यांना लोकशाहीच्या मार्गाने लोकांनी निवडून दिले आहेत असे सदस्य हातापायीवरती येतील अशी सुतराम शक्यता नसताना अचानक असं घडलं आणि त्याच्यामुळे थोड्या गोंधळाला सुरुवात झाली। मध्ये काही प्रमाणामध्ये आमच्या नगरसेवकांना शिव्या दिल्या गेल्या, नगराध्यक्षांना शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर मारामारीला सुरुवात झाली। मध्ये थोडीफार मारामारी झाली हे सत्य आहे, परंतु एकंदरीत ही हा प्रसंग केव्हा आला, जेव्हा बाहेरची मंडळी सभागृहामध्ये घुसली, नाहीतर फक्त सदस्य एकमेकांची वाद घालत होते, गोंधळ करत होते, बाकी हातापायीवर कुणीच आलं नव्हतं। सगळे नगराध्यक्षाच्या समोर, उपनगराध्यक्षाच्या समोर, CO च्या समोर उभे राहूनच गोंधळ घालत होते, बसायला तयार नव्हते, सभागृहाचं कामकाज चालू द्यायची त्यांची मानसिकता नव्हती। आणि शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला आदर आहे, बहुमत ज्याच्याकडे आहे त्याचे विषय मंजूर होतीलच, तुमच्याही कामं आम्ही करणार आहोत हे आम्ही त्यांना यापूर्वीही सांगितलं, CO ने सुद्धा सांगितलं। आज निधी नाही नंदुरबार नगरपालिकेत, पैसे नाही, देयकं एवढी बाकी आहेत, दायित्व आहे, कर्ज आहे नंदुरबार नगरपालिकेवर, ने परत नवी कामं कशी मंजूर करायची। आणि म्हणूनच व थोडे दिवस जाऊ द्या, अजून 3 महिने आपल्याला निवडून यायला झाले आहेत, नंतर तुमची आमची सगळ्यांचीच कामे आम्ही मंजूर करू। पण अचानक आता आम्ही ऐकलं की नगराध्यक्षाचं बी नाव दिलं आरोपी म्हणून, काही गरीब कार्यकर्त्यांची नावं दिली म्हणून आज निवेदन दिलं। जर नगराध्यक्षाचं किंवा गरीब कार्यकर्त्यांची अशीच जर खोटी नावं टाकली तर या शहरामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। महिलांच्या माध्यमातून जेल भरो आंदोलन करू आणि 2-4 हजार महिला या नंदुरबारच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा SP कार्यालयामध्ये जेलमध्ये स्वतःहून अटक करून घेतील की तुम्हाला वाटल्यास आम्हालाही अटक करा, कारण शेवटी जर कोणी असे खोटे गुन्हे दाखल करायला लागले आणि आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही काही करू शकतो असं कधी होत नाही। एकीकडे 50 वर्ष आमची सत्ता होती असं उदाहरण देतात, आम्ही 50 वर्षात असं कधी पाप केलं नाही, शेवटी कायद्याचं राज्य आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनेमध्ये मला काय आणि गरीब भिकाऱ्याला काय तोच न्याय आहे आणि तो न्याय आम्हाला 100% मिळेल अशी अपेक्षा आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं आलो। आज काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निपक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे। जर प्रशासन दबावाला बळी पडून खोटे गुन्हे दाखल करणार असेल तर शहरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। पोलिसांनी निरपराध लोकांना त्रास दिला तर ते 3-4 हजार लोक जेल भरो आंदोलन करतील असा इशारा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिला आहे। प्रतिनिधी जीवन महाजन, समाजशील न्यूज, नंदुरबार।